मैं हूं सानिया इदरीसी, आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। महाराष्ट्र के पालघर जिले में मुंबई अहमदाबाद हाईवे पर एक कार में महिला के साथ छेड़छाड़ की खबर सामने आई है। महिला के विरोध करने पर उसकी 10 महीने की बच्ची को कार से फेंक दिया गया, जिसके चलते मासूम की मौत हो गई। महाराष्ट्र पुलिस ने इस मामले में केस दर्ज किया है। शनिवार सुबह मुंबई अहमदाबाद हाईवे पर विरार फाटा के पास एक 10 महीने की बच्ची को कैब से फेंकने पर उसकी मौत हो गई, जबकि उसकी मां के साथ छेड़छाड़ की गई थी। पुलिस ने कहा कि महिला को भी गाड़ी से बाहर ढकेल दिया गया और उसे भी काफ़ी गंभीर चोटें आई हुई है। महिला और उसकी बेटी पेलहार से वाड़ा तहसील में शेयरिंग कैब में लौट रही थी, जिसमें अन्य यात्री भी सवार थे। महाराष्ट्र पुलिस ने इस मामले में विजय कुशवाहा नाम के एक शख्स को गिरफ्तार किया है और पीएस मांडवी ने उसके खिलाफ पालघर जिले में आईपीसी की धारा 304 और 354 के तहत मामला दर्ज किया है। मागे पण माझ्या अंगाला हात लावित होते, ते असं चर्चाल करीत होते, ना फोन केला तरी सांग तुझा काम झाला। मी तेवढंच ऐकलं तरी पोरी खेचली ना फेकून दिली ना, मी डायरेक्ट उडी मारली तिचं सोबत पकडायला। मुलीला कोणी फेकलं? पाठीमागे होते ते। किती जण होते? माहित नाही एवढं किती जण होते ते। ओके, मलाच नाही माहित, मी खाली पडलेली। तुम्हाला त्या चिको मध्ये पोलीस आई बसवले, पोलीस होता पुढे ना, मी मागे होते पोरीला घेऊन। माझ्या तेवढाच आठवते मला, मला गाडीत बसवली कोणी त्या पण नाही माहित मला। गाडीमध्ये कोण होता तुझ्या बरोबर? ते पोलीस वाला होता? हा, पोलीस वाला होता माझ्या जोडीला। कुठून बसलेली आणि कुठे जात होती? पेलर फाट्यावर बसलेली, मी घरी जात होते पोशेरीला मस्तानला वाड्याला। इकडे कशासाठी आलेली? इकडे आम्ही कामाला आलेली, रूम घेऊन आला। रूम एक महिना पण प्रवासी घेऊन जातो। हा, इको वाला प्रवास घेऊन जात होता। त्यात छेडछाड झालेली आहे ही प्रवाशांनी केलेली आहे का इको वाल्यांनी? इको वाल्यांनी पण केलेले ना, प्रवासवाल्याही पण केलेले, दोराही केलेले। त्याच्यामध्ये काय महिला वगैरे नव्हत्या? महिला कोणच नव्हती होती, ती उतरलेली होती। किती जण होते माहित नाही, एवढा लक्षात नाही माझे किती जण होते, पण पाठीमागे बसलेले होते बरेच जण भैया लोक। किती महिन्याची मुलगी आहे? दहावे महिना लागलाय तिला। कोणी फेकलं? कोणी माहित नाही, एवढा पाठीमागे बसलेले होते, त्याही माझ्याकडून खेचून घेतलेली, पण एवढा बघितलं नाही कोणाच्या चेहऱ्या कमी नाही।